नमस्कार आपण पाहताय लोकशाही मराठी मी कमलेश सुतार लोकशाहीचा मुद्दा या आमच्या चर्चेच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज एक किस्सा सांगणार आहे आज किस्स्यांनी या चर्चेला सुरुवात करणार आहे साधारणपणे नव्वदच्या दशकातली गोष्ट आहे बाबरीचा प्रकार झाल्यानंतर भाजप शिवसेना युती जम धरत होती आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजप शिवसेना युतीच्या जागावाटपांच्याही चर्चा होत होत्या आता जसा कल्याण डोंबिवली हा वेगळा लोकसभा मतदारसंघ आहे आणि ठाणे हा था वेगळा मतदारसंघ आहे तेव्हा तसा तो नव्हता तेव्हा एकच मतदारसंघ होता ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाची तिथे बऱ्यापैकी भा भाजपाचा बऱ्यापैकी तिथे जम होता भाजपचे रामभाऊ माळगी असतील राम, राम कापसे असतील वगैरे मंडळी तिथून निवडून येत असत आणि बाबरीनंतर काही दिवसांनी ठाण्याच्या सेंट्रल मैदानात भाजपने एक सभा घेतली होती आणि इथून पुढे भाजपचाच खासदार ठाण्यामध्ये असेल अशी घोषणा त्या कार्यक्रमात करण्यात आली होती आणि तेव्हा ठाण्यातले शिवसेनेचे सर्वे सर्व आनंद दिघे यांना ती काही गोष्ट पटली नाही आनंद दिघे यांना माहिती होतं की शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे आहे ठाण्यामध्ये शिवसेनेचा जम होता आनंद दिघेंसारखं नेतृत्व ठाण्यामध्ये होतं आणि अशात भाजपने ठाण्यात येऊन म्हणजे जसं म्हटलं जातं पॉप्युलर टर्म्समध्ये की वाघाच्या गुहेत जाऊन वाघालाच कुठंतरी ललकरण्यासारखी ती गोष्ट होती आनंद दिघेनं ती गोष्ट पटली नाही भाजपाचा खासदार कसा होतो हे आपण बघू असं त्यांनी आपल्या मनाशी ठरवलं आणि त्यांनी हट्ट धरला की ही जागा ठाण्याची जागा जी भाजपकडे होती ती भाजपकडे न राहता ती शिवसेनेकडे घ्यावी त्यांनी आपला मानस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवला बाळासाहेबांनाही ही गोष्ट आश्चर्याची वाटली कारण युतीमध्ये काही जागांचं वाटप ठरलं होतं ज्याच्या जागा ज्याचे तिथे खासदार राहिले ज्याची तिथे निवडून देण्याची कॅपेबिलिटी आहे त्याच पक्षाकडे तो मतदारसंघ असा असं साधारणपणे त्यांची एक चर्चा होती पण ऐकतील ते आनंद दिघे कसले आनंद दिघेंचा हट्ट हे बाळासाहेबांना माहिती होतं की त्यांच्या हट्टापुढे जनरली फार काय कोणाचं चालत नाही आनंद दिघेंनी मनात एकदा पण केला की ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नसत आनंद दिगेंनी सांगितलं की ही जागा शिवसेना लढवणार शिवसेनेने यापूर्वी तिथे लोकसभा लढवली नव्हती भाजपची ताकद होती तरी पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असावा असं आनंद दिघे यांनी आपलं मत मांडलं आणि आपल्या शब्दावरून माघार नाही असाच त्यांचा एकंदरीत तेव्हा हे का होता बाळासाहेबांना चिंता वाटू लागली युतीत चर्चा झाली तत्कालीन युतीचे नेते प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे बाळासाहेब ठाकरे यांच्यात चर्चा झाली आनंद दिघे यांना समजावण्याचा प्रयत्न झाला पण आनंद दिघे यांनी ती गोष्ट ऐकली नाही आणि अखेरीस भाजपला आपला हक्काचा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागला आणि त्यावेळेस तिथे नुकतेच काही वर्षांपूर्वी महापौर पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले प्रकाश परांजपे हे ठाण्यातनं शिवसेनेची निवडणूक लढले लोकसभा जिंकले आणि खासदार झाले ऐका पहा जागरूक रहा